आ गया बेटा, आ गया मेरे ब्लॉग में, तू आ गया बेटा। और खाते पीते तेरे पार्ट में तो काटा निकला मोनू तुझा, क्या टेंशन है गई? मला सांग का टेंशन है तुला, करा कंचा पोरी भी तो टेंशन है। हे बघा यावी कसा जुगाड केले बघा शिंगापाराचा, देवा पोचली ना काटी बरोबर। हे बघा, नमस्कार, मी कविता, तुमच्या सगळ्यांचे कविता पाटील ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना चांगला जाऊ देत, तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत असे गणपती बाप्पाजवळ प्रार्थना करते। तर मंडळी, आज आहे बुधवार आणि मी सकाळी सकाळी आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। काहीतरी 7 वाजलेले आहेत आणि फ्रेश वगैरे झाली, देवपूजा सगळं आवरलंय, त्याच्यानंतर झाडलोट पण झालं आहे। फक्त आता मला फरशी पुसायची राहिली, बाकी तेवढं बाकी सगळं काम झालंय। आणि मग कपडे फक्त चिन्मयच्या आणि मोनीचे राहणार, बाकी आमचे तर कपडे धुवून झालेत। हे बघा, हे पण मंदिरातून जाऊन आले। जय श्रीराम। हे मंदिरात पण जाऊन आले, म्हणजे आज आम्ही ना जाम लवकर उठलोय, जाम म्हणजे काहीतरी 5 आधीच उठलोय आम्ही। आणि लाईट काय नाटका झाली, लाईटची काय माहिती, सारखी सारखी लाईट जात होती। अरे रात्री ना पण 3 नंतर लाईट गेली, सकाळपासून काहीतरी 3 लाईट, 2 लाईट गेली अजून। तर आज आम्ही लवकर उठलोय, म्हणजे आम्ही रोजच लवकर उठतो असं नाही, काय रोज आम्ही लेट उठतो, रोजच लवकर उठतो, पण आज जरा खूप जास्त लवकर उठलोय, कारण की माझ्या पोऱ्याला मला आज टिफिन बनवायचं आहे म्हणून। ना बाबू, टिफिन मी क्या खायगा, सर्दी शंभू साफ करून येत इकडे त्या मित्राची, पाण्यामध्ये उतरला ना सोनू, शुभम, हे चिन्मय, सगळ्यांना सर्दी झाली आहे ना। चला आता चिन्मय जाणार आहेच कामाला, तर त्याच्यासाठी टिफिन बनवायचं आहे। तर आता टिफिनमध्ये बघूयात काय काय बनवायचं, चपाती तर बनवणारच आहे, पण भाजीमध्ये आता काय बनवायचं ते बघूयात। ओके, सो चलो आता व्हिडिओमध्ये सगळ्यांनी कंटिन्यू राहा। आणि मी अजून चाय नाही पिला, तर चाय पिऊन घेते। आज बुधवार आहे ना, तर काहीतरी मस्त स्पेशल बनवूयात। आणि आज ना चिन्मय मोनीशला बकऱ्याचं मटण खायचं आहे, बोलते खूप दिवस झाले बकऱ्याचं मटण आणलं नाही, तर बकऱ्याचं मटणच बनवूयात। तर आज ह्यांना मी बोललेली आहे की जाऊन बरं दुपारी बकऱ्याचं मटण घेऊन या। आणि चला व्हिडिओमध्ये आज काय काय होईल ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। आणि आमचं चिन्मयशी चालले कामाला त्याच्या मुलं, आमचा चिन्मय असला ना तर जरा बरा वाटते, गोंगाट असते घरात जरा, नुसता म्हणजे बोलतात असते काही ना काही, तो व्हिडिओमध्ये नसलं तरी पण असं काही ना काही चालूच असते घरामध्ये। आणि मुनीश कसा, त्याच्यात रूममध्ये जाऊन झोपतो। चला आता असो पटपट चाय बनवते, चाय नाही पिला अजून। झाली का बरी तिची सर्दी? त्याची सर्दी तुला लागली का? सोनू बाबू, काल विक्ष लावला तर कसा वाटला, बरा वाटलं का? अरे मम्मा, तू जर माझ्या डोक्याची मालिश नसती ना मम्मा केली विक्स ने, तर मला नक्कीच इंजेक्शन घ्यायला लागलं असतं डॉक्टरच्या कडे जाऊन। डॉक्टरने मस्त 2 टोचे केले असते माझ्या बुंड्यावरती, मस्त डोक्याची मालिश केली त्या। माझी चांगली मम्मा आहे तू, मग माझी चांगली मम्मा आहे ना तू। मला एक पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे, पप्पी दे। की बाबा बाहेर चल, तू आता सुसू करशील इथं, चल बाहेर। लकी बाबू बाहेर चला शिशू करायला, घरातले शिशू करायचं। आमच्या लक्कीला असं फिरवायला लागते सकाळी सकाळी। तिकडे बघा आता निसता धावल, निसता धावल, तिकडे बघ केसते। आता घेतले पनीरची भुर्जी बनवायला, भारी ना, 5 भुर्जी रेडी। कयानवी घेतल्या, होय परतंग शिंगा, हा ना तो शेंगड बघा ना कवरा उज्जवले, एकच फांदी पण कवरी उज्जवले बघा। ही बघा ही पप्पाई पण पिवळी पिवळी चालल्या का तिला पण पाडा, खोवल्या ना का पारू, खुर्ची घे जेवायला पाहिजे होता, ड्रम घे ना, ड्रम खाली वळले, ड्रम जा यो बा, तो ड्रम आहे ना, खुर्चीवाल्या जरा ना कसं पराल, खुर्चीवाला ड्रम जरा लोका दही आणि पोराला 5 मधल्याच्या बिल्डिंग जावर उचारतात, तुम्हाला ड्रम जरा भीती वाटते, देवा देवा काही यांना ड्रम मुजरायला भीती वाटते, बोलते परलं फिरलं तर पोचली आता काठी बरोबर। हे बघा डायरेक्ट टोकावरती काठी पोचली, आता ती एकच पाडा। ओ ओ भाई साहब, देख लिया ना मेरा जुगाड कैसे है। हलवा ना ती परल ना खाली, हलवा नाही पर गर असू, तुझ्या आटकून जाला ती, तो पाना मोरला जा, आटकून जाला दुसरी पारा ना लगेच, आटकून जाला तरी तेवढी जाडी नाही होली। हे बघा पप्पा या परत आम्ही जुगाड करायला घेतले।
ऐसे 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 करके पकड़ो तो मतलब वो गिरेगा नहीं बाहर। फिर क्या पड़ल थी, इधर इधर सरकना चाहिए था तुम लोग। बिन गांव मुझे पड़ लगे अभी बराबर नहीं उब रेली जार मोर लौटे दो पपई नहीं बरनर पपई पिकली बनने निसी पाराची गाई गेली दी बघा अशी बोले होय पण पिकल दोन चार दिवसांनी नाही बघा ही बघा पिवळी झाली ना चार पाच दिवसांनी पिकलली। चला आता जेवण वगैरे सगळं बनवून झाले। जेवणामध्ये आज बकऱ्याचं मटण बनवले। त्या बनवताना बिनवताना तुम्हाला मी काही दाखवलं नाही का, तर संध्याकाळी मला आठवडी बाजारात पण जायचंय। आठवडी बाजारातून थोडंसं काय काय मला घ्यायचं आहे कारण की उद्या आमची ट्रीप जाणार। तर ते कुठे जाणार आहे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये पाहायला भेटेलच। तर उद्याचा ब्लॉग कोणी मिस करू नका। आणि आम्ही कोणकोण आहोत, कुठे चाललो आहे, किती दिवसासाठी चाललो आहे सगळं तुम्हाला उद्या माहिती पडेल। आता चिन्मय पण कामाला गेले ना, घर नुसतं आमचं रिकामं रिकामं झाले ना। आमच्या मौनीशच्या कानामध्ये दोन्ही बाजूला दोन ब्लूटूथ असतात, त्याला काही बोललेला पण आवाज येणे आवरा व्यस्त असते तो मोबाईलमध्ये। आ गया बेटा, आ गया मेरे ब्लॉग में तू, आ गया बेटा। आता याला जागत ते ग व्यायाम करायला आया अलेड्रा पुशअप मरदे आवरा खाते पिते तरी पाटलं तर काटा निघला म्हणू तुझ्या क काही टेन्शन नका गाई, मला सांग का टेन्शन आहे तुला करा त्यांच्या पोरीबिरीचं टेन्शन नका, नुसतं नाव सांग मला त्या पोरीचं फक्त। कोण आहे ती माझी ओढणारी सुन बाई, कोण आहे बघू त्यामध्ये आवरी जागा ना आया अले माझ्या समोर ना पुशअप मरदे अख्खा दिवस ते कानामध्ये घालते कसा याचा डोका बिका दुखणे। मला ना थोडा वेळ जरी एअरफोन जरी घातला ना मी असं गाणे वगैरे ऐकलं तरी माझा असं डोका असं वाटे उफलेलं आता आवरा त्रास होते मला। हे पोराला कसं रात दिवस कानामध्ये ब्लूटूथ घालून ठेवतात ना। आणि आता आमचं चंगू मंगू एक ज्याला कामावरती आता तो जेले तर आमचं घर नुसतं एकदम सुना सुना झाले। तो असल्यावर त्याची जाम मस्ती असते तर व्हिडिओमध्ये तुम्हाला नाही दिसत, पण कॅमेरा जेव्हा बंद असतो ना तेव्हा त्याची नाटकं बाबा। एक दिवस कुठेतरी असं लपून ठेवेन कॅमेरा मी आणि त्याचा सगळा दिवस भराचा घेईन शूट, काय दंगा मस्ती असते त्याची ती। चला आता असं जेवून घेतोय, भूक पण जाम लागली आता सकाळी काय नाश्ता पण नाही केला फक्त। तर मंडळी या आता जेवायला, मस्त आम्ही सगळेजण जेवायला बसले आहो। हे कसा बोले बरा बोले गे मस्त बोले हा ना खो जाम दिवस झाले ना आणलात नव्हतं बकऱ्याचं मटण हे घे याचे मौन मौनूला पाहिजे होतं ना म्हणून घे। चलो आओ जेवून ऐको तुम लोक। तर चला म्हणले आता दुपारच्या नंतर आपल्या व्लॉगला मी सुरुवात केलेली आहे आणि तुम्हाला इथे पाठीमागे मसाल्याचा डब्बा दिसत असेल तर मसाला पॅक करून ठेवला आहे जेणेकरून पावसाळ्यामध्ये मग तो व्यवस्थित राहणार। हे बघा मी सांगितलेल्या ज्या दुकानामध्ये संजीरी दुकानामध्ये तर तिथून तुम्ही जर मसाला आणलाय तर तुमचा मसाला कसा झालाय ते मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। माझा मसाला तर खूप भारी झालाय, खूप म्हणजे खूप भारी झालाय।